सर्वांना नमस्कार आजच्या या लेक्चरमध्ये आपण एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला भारतीय नागरी सुरक्षा संहिता सर्वांना माहिती आहे एक जुलै दोन हजार तेवीसपासून अंमलात आलेली आहे तर या ठिकाणी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये जवळजवळ दोन हजार दोनशे जागांची निर्मिती करण्यात आलेली आहे ठीक आहे कशासाठी करण्यात आलेली आहे बघा त्यासाठी महाराष्ट्र शासन गृह विभाग यांचा हा जी आर आहे तो आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत बघा इथे काय म्हटलेलं आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या अंमलबजावणीकरता महाराष्ट्र राज्यात मोबाईल फॉरेन्सिक वाहने खरेदी करण्याबाबतचा हा जी आर आहे परंतु यामध्ये आपल्या महत्त्वाची किंवा कामाची गोष्ट म्हणता येईल ते म्हणजे यामध्ये मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये शक्यतो जे मनुष्यबळ लागणार आहे त्या मनुष्यबळाचीसुद्धा निर्मिती करण्यात येणार आहे तर काय आहे ते आपण बघून घेऊया या जी आरमध्ये बघा हा जी आर रिसंटलीच पास झालेला आहे म्हणजे पब्लिश झालेला आहे बावीस जुलै दोन हजार चोवीसला काय म्हटले बघा यामध्ये तर प्रस्तावनामध्ये सांगलेले त्यांनी ज्या प्रकरणामध्ये सगळ्यांना माहिती असेल आता सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झालेली आहे ठीक आहे अशा सर्व गुन्ह्यामध्ये काय करण्यात येणार आहे आता न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा तज्ज्ञाकडून ठीक आहे त्यांनाच म्हणतो आपण फॉरेन्सिक एक्सपर्ट किंवा फॉरेन्सिक तज्ज्ञाकडून काय करत करण्यात येणार आहे जे घटनास्थळ आहे म्हणजे गुन्ह्याचं क्राईम सीन म्हणतो आपण त्याला ज्या ठिकाणी क्राईम घडला असेल गुन्हा घडलेला असेल त्या घटनास्थळाला प्रत्यक्षात भेट देऊन तेथील जे महत्त्वाचे परिस्थिती पुरावे असतात फिजिकल एव्हिडन्स म्हणतो आपण त्यांना ते गोळा करणं बंधनकारक आहे ठीक आहे म्हणजेच काय कुठल्याही प्रकरणामध्ये सात वर्षापेक्षा किंवा सात वर्षांनी त्यापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या असेल तर त्या क्राईम सीनला त्या घटनास्थळाला प्रत्यक्षात जाऊन फॉरेन्सिक एक्सपर्टनी तिथे जाऊन तिथून एव्हिडन्स गोळा करणे हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे कशामध्ये तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जी की दोन हजार तेवीसला पास करण्यात आली होती तर यामध्ये केंद्रीय कायदे मंडळात पारित झाले असून ते आपल्या सर्वांना माहिती आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून ती अंमलात आलेली आहे यासाठी काय करण्यात आलेलं आहे बघा तर विविध गुन्ह्यांमधील घटनास्थळांना भेट देण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करणे आवश्यक आहे असं या जी आरमध्ये म्हटलेलं आहे मग आता हे व्हॅनमध्ये काय असणार आहे बघा तर हे व्हॅन काय करणार आहे गुन्हेस्थळावरून त्यालाच म्हणतो आपण क्राईम सीन त्या ठिकाणी जाऊन परिस्थितीजन्य पुरावे गोळा करणे व जतन करणे ठीक आहे म्हणजे महत्त्वाचं काम काय असणार यांचं परिस्थितीची जन्म पुरावे फिजिकल इव्हिडन्स म्हणतो आपण त्याला ते फिजिकल इव्हिडन्स गोळा करायचे आहेत पुरावे गोळा करायचे आहेत त्यांचं जतन करायचं आहे आणि तसेच व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी त्यालाच व्हिडिओ आणि छायाचित्रण आपण म्हणतो हे करण्यासाठी काय म्हटलेलं आहे तर न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील जे तज्ज्ञ असतील या तज्ज्ञांची आपल्याला आवश्यकता बसणार आहे तर इथं सुरुवातीला सांगितले त्यांनी या तज्ज्ञांना कीट केमिकल्स मोबाईल वान या सर्वांची आवश्यकता आहे ठीक आहे तर त्याप्रमाणे बघा आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय बघा आता राज्यात एकूण किती आहेत दोनशे चोपन्न मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन खरेदी करण्याचा प्रस्ताव सांगितलेला आहे ठीक आहे आणि ह्या दोनशे चोपन्न प्लस पहिले जे आहे ते म्हणजे एकूण दोनशे एकोणसाठ वाहनांसाठी काय म्हटलं त्यांनी आवश्यक मनुष्यबळ पुरवठा हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणजे जे त्यांना जे मॅन पॉवर पाहिजे त्या मॅन पॉवरमध्ये आता आपल्याला इथं रिक्रुटमेंट झालेली दिसून येणार आहे मग कोणकोणती रिक्रुटमेंट केली जाईल बघा ते आपल्यासाठी महत्वाचं आहे बाकीचा जो आज आर आहे मी खाली जो टेलिग्राम ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये हे पी डी एफ टाकतो बाकीच्या नेला डिटेलमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे ते हा ही पी डी एफ वाचू शकता ठीक आहे आता आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय बघा तर हे दोनशे एकावन्न मोबाईल फॉरेन्सिक युनिट आणि आठ डिलिव्हरी व्हॅन याकरता आवश्यक ते जे पदे असतील ते पदे बघा निर्माण करण्यात येणार आहेत ठीक आहे तर मनुष्यबळ जे लागणार आहे ते मनुष्यबळ खालील प्रमाणात असणार आहे त्यासाठी बघा आपल्याला कोणकोणतं मनुष्यबळ महत्त्वाचं आहे आपल्यासाठी म्हणजे फॉरेन्सिक सायन्सचे विद्यार्थी किंवा बी एस केमिस्ट्री एम एस सी केमिस्ट्री यांच्यासाठी हा जो आपला महत्त्वाचा असतील किंवा हे जे पोस्ट महत्त्वाचे असतील ते कोणकोणते आपण त्याला हायलाईट केलेलं आहे बघा एकूण याच्यामध्ये बघा दोन हजार दोनशे पदे भरण्यात येणार आहेत त्यापैकी आपल्याला फॉरेन्सिक सायन्स बी एस सी एम एस सी किंवा बी एस सी केमिस्ट्री एम एस सी केमिस्ट्रीवाल्यांना कोणती पदे महत्त्वाची आहेत तर त्यापैकी पहिलं पद महत्त्वाचं आहे ते म्हणजे सहाय्यक रासायनिक विश्लेषक ठीक आहे त्यालाच आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये ए सी ए म्हणतो ठीक आहे असिस्टंट केमिकल अनालायझर ग्रुप बीचं हे पद असतं एम पी सीमधलं ठीक आहे तर यामध्ये बघा आपल्याला पहिल्या शिफ्टमध्ये भारतासाठी दोनशे एक्कावन्न पदे असणार आहेत दुसऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा दोनशे एक्कावन्न असे मिळून टोटल इथं पाचशे दोन पदं हे ग्रुप बीचे असतील बरोबर आहे असिस्टंट केमिकल अनलायझर म्हणतो आपण त्याला त्याचप्रमाणे सेकंड पोस्ट आहे दुसरं पद आहे महत्त्वाचं ते म्हणजे वैज्ञानिक सहाय्यक ठीक आहे संगणक गुन्हे व ध्वनी व ध्वनीपित विश्लेषण हे गट पद आहे याच्यामध्ये सुद्धा दोनशे एक्कावन्न प्लस दोनशे एक्कावन्न असे एकूण पाचशे दोन पदं असतील ठीक आहे तर हे दोन पदं आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्याचप्रमाणे पुढचं पण बघा पद पाचवं आहे ते म्हणजे काय तर समजा हे लोक सुट्टीवरती असताना काय म्हटलं इथं रजेच्या काळातील पर्यायी व्यवस्था म्हणून सहाय्यक रासायनिक विश्लेषक गट पद आहे याचे आपल्याला सेहेचाळीस पदं असतील आणि त्याचप्रमाणे गट पद आहे त्याचीसुद्धा आपल्याला एकूण अशी शेहेचाळीस पदं आहेत ठीक आहे तर एकूण आपण या सगळ्या पदांची जर बेरीज पाहिली तर आपल्याला बघा आपल्या दृष्टिकोनातून आपल्याला इथं जवळजवळ एक हजार शहाण्णव पदं आहेत हे पदं आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत बी एस सी आता मग सांगितल्याप्रमाणे फॉरेन्सिक सायन्सवाले असतील केमिस्ट्रीवाले असतील बी एस सी एम एस सी त्या लोकांसाठी साधारणपणे एक हजार शहाण्णव पदे इथं आपल्यासाठी महत्त्वाचे उपलब्ध होणार आहेत फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये ठीक आहे तर त्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची न्यूज होती त्याचप्रमाणे बघा इथं काय म्हणतो आपण इथं परिचर म्हणून आहेत गड्डचं पद आहे ते सुद्धा एकूण पाचशे दोन आणि प्लस खाली सेहेचाळीस हे पद आहेत ठीक आहे त्याचप्रमाणे इथं बाकीचे पण पदं आहेत बघा अशी एकूण दोन हजार दोनशे पदं इथं महत्त्वाची उपलब्ध होणार आहेत तर सुरुवातीला काय म्हटले जरी आहे बघा इथं कंत्राटे असतील सुरुवातीला ठीक आहे हे मनुष्यबळ सुरुवातीला कंत्राटे किंवा बाह्य इंटरनेटद्वारे घेण्यात येतील परंतु पुढं महत्वाचं काय म्हटलेलं आहे तर दरवर्षी वीस टक्के याप्रमाणे पुढील पाच वर्षामध्ये नियमित तत्वावर मनुष्यबळ उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावे असंही म्हटलेलं आहे ठीक आहे म्हणजे सुरुवातीला जरी पदे कॉन्ट्रॅक्ट किंवा कॉन्ट्रॅक्चर असतील किंवा कंत्राटे असतील तरीसुद्धा पुढील पाच वर्षामध्ये हे पदं पर्मनंट होण्याची शक्यता आहे किंवा परमनंट किंवा कायमस्वरूपी मनुष्यबळ त्यांना आवश्यक लागणार आहे तर त्यासाठी बघा आपल्याला एक हजार शहाण्णव पदे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे तर त्या दृष्टिकोनातून याचा जो आपला सिलेबस वगैरे असतो फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीची ती काही त्याची शैक्षणिक अर्था ठीक आहे हे सर्व आपण जो आपला त्याचा सेवा प्रवाशाचे नियम आहेत ह्या सेवा प्रवेश नियमानुसारच ही भरती केली जाणार आहे तर यामध्ये शक्यतो बी एस सी फॉरेन्सिक सायन्स एम एस सी फॉरेन्सिक सायन्स बी एस सी केमिस्ट्री एम एस सी केमिस्ट्री किंवा के आपण म्हणू शकतो त्याला बायोकेमिस्ट्री यांचे जे आपलं क्वालिफिकेशन असतं हे क्वालिफिकेशन इथं शक्यतो ग्राह्य धरलं जाईल ठीक जा आहे जा तर ज्या ज्या त्याप्रमाणे ज्यावेळेस जे ॲडव्हर्टाईज होईल त्याप्रमाणे जी शैक्षणिक वगैरे सगळे याच्यामध्ये पब्लिश केलं जाईल तर फक्त हे तुमच्यासाठी होतेही न्यूज जेणेकरून या दृष्टिकोनातून तुम्ही याचा अभ्यास करू शकता ठीक आहे तर या जे ची पी डी एफ तुम्हाला खाली टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहे जे कोणी इंटरेस्टेड असेल तो आज जी आर पूर्णपणे वाचू शकता तर आजच्या लेक्चरमध्ये एवढीच अपडेट होते ठीक आहे थँक्यू